नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या पाठामध्ये वर्तुळ, वर्तुळाचे घटक व वर्तुळ कंस अभ्यासले. आजच्या पाठामध्ये आपण वर्तुळखंड अभ्यासणार आहोत. तर वर्तुळखंड म्हणजे काय? की जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग पडतात, त्या प्रत्येक भागाला वर्तुळखंड असे म्हणतात. आकृतीमध्ये पी आर ही जीवा आहे. या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग तयार झालेले आहेत. जो भाग रेखांकित दाखवलेला आहे तो लघु वर्तुळखंड आहे, आणि रेखांकित नसलेला भाग हा विशाल वर्तुळखंड आहे. वर्तुळ केंद्राकडील जो भाग असतो, जो खंड असतो, वर्तुळखंड असतो, त्याला विशाल वर्तुळखंड असे म्हणतात. म्हणजे आकृती पाहिल्यावर आपल्या लक्षात आले पाहिजे की वर्तुळ केंद्राकडील जो खंड तयार होतो त्याला विशाल वर्तुळखंड असे म्हणतात. यानंतर आपण कोनाचे गुणधर्म पाहू. लघु वर्तुळखंड पी एस आर, लघु वर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे विशाल कोन असतात. हा गुणधर्म तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. विशाल वर्तुळखंड पी क्यू आर हा जो विशाल वर्तुळखंड तयार झालेला आहे, यामधील कोन हे लघु कोन असतात. म्हणजे लघु वर्तुळखंडातील कोन हे विशाल कोन, तर विशाल वर्तुळखंडातील कोन हे लघु कोन असतात. त्यानंतर दुसरा गुणधर्म म्हणजे एकाच वर्तुळखंडातील कोन हे एकाच मापाचे असतात, म्हणजे ते एकरूप असतात. कोन पी क्यू आर एकरूप कोन, पी टी आर एकरूप कोन, पी बी आर हा गुणधर्म तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर व्यासामुळे तयार होणारे जे वर्तुळखंड असतात त्या वर्तुळखंडांना अर्धवर्तुळखंड असे म्हणतात. अर्धवर्तुळखंडातील कोन हे काटकोन असतात. काटकोन म्हणजे 90 अंशाचे कोन असतात. कोन ए डी सी बरोबर कोन ए बी सी बरोबर 90 अंश. अशा प्रकारे व्यासामुळे जे खंड तयार होतात त्याला त्यांना अर्धवर्तुळखंड म्हणतात. आणि अर्धवर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे काटकोन असतात, म्हणजे 90 अंशाचे असतात. हे गुणधर्म तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. लघुवर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे विशाल कोन, विशाल वर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे लघु कोन, एकाच वर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे एकरूप असतात. अर्धवर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन हे काटकोन, म्हणजेच 90 अंशाचे असतात. धन्यवाद.